मरायचे तर सगळ्यांनाच आहे, पण विनाकारण मरू नका। पुणे शहरातील अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट सक्ती केल्याचे खुद्द पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी स्पष्ट केलं। ते पुणे येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते। मरायचं तर सगळ्यांनाच आहे, पण विनाकारण मरू नका। पुणे शहरातील अपघात कमी करण्याकडे हेल्मेट सक्ती केल्याचे खुद्द पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी स्पष्ट केलं आहे। शहरातील संचेती हॉस्पिटलच्या मोफत प्लॅस्टिक सर्जरी उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी शहरातील सद्यस्थितीला सुरू असलेल्या हेल्मेट सक्तीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। शहरामध्ये सध्या अपघात वाढत आहे, याला आळा घालण्यासाठी पुणेकरांवरती ही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। याबाबत पुणेकरांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन के व्यंकटेशम यांनी केलंय। काही लोक पुण्यामधील असतील, काही शेजारच्या जिल्ह्यामधून असतील, पुण्यामध्ये आपल्याला दरवर्षी 200 ते 300 लोक मरतात ऍक्सिडेंटमध्ये। सर्व म्हणजे आपण जे जन्मलं आज नाही तर उद्या आपल्याला मरायचंच आहे, पण आपल्याला विनाकारण मरणं कोणालाही आवड नाही। मरणं एक आहे, 200 से 300 लोक मरणं आहे, आणि तेवढा किंवा दुप्पट लोक सिरियस इंजरीमध्ये आहे, फ्रॅक्चर होतात, म्हणजे कोमामध्ये असतात, पॅरालिसिस असतात, म्हणजे त्यांना त्रास आहे आणि त्यांच्या घरच्या लोकांना पण त्रास आहे। म्हणजे काही वेळा आपला कोणी नातेवाईक मेला, 4 दिवस आपण रडणार आणि त्यांच्या नंतर आपण गप्प बसणार, आपल्या कामामध्ये राहील की ठीक आहे देवाने निर्णय केला म्हणून, पण आपल्या घरामध्ये ते त्यांना सर्व सेवा करायला बसून ते बोलता येत नाही, चालता येत नाही, बेडमध्ये पडून आहे, किती अवघड होईल। त्यासाठी आपण जसं म्हटलं, लोकांच्या सेवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये संधी मिळतात, तो आम्ही लोक पुणेकरांसोबत ठरवलं। पुणेकर म्हणजे त्यांच्यामध्ये लायर आहे, विचारवंत आहे, नोकरदार आहे, सर्व पब्लिक आहे की आपल्याला ऍक्सिडेंट यावर्षी आपल्याला कमी करायचे आहे, सर्व मिळून करायचे आहे। त्यासाठी काही लोकांना त्रास होईल, पण सर्व मिळून आपण करू असं आम्ही निर्णय केलं, आणि डॉक्टर दोन्ही संचेटला पण आम्ही मदत घेऊ याच्यामध्ये, ठीक आहे ना। तर हेल्मेटचे जे जास्त गाजत आहे, हेल्मेट गरज आहे, आणि रोडचं रूल पालन करणं पण गरज आहे, आणि ऍक्सिडेंट आपण सर्व मिळून काम करायचं आहे। ते फक्त माझ्या पोलीस कामात एवढं बोललेलं आहे, आणि इथं मला बोलवलं, आभार आहे, थँक्यू व्हेरी मच।